नमस्कार मी सुवर्णा बातमी आणि बरंच काही मध्ये आपलं स्वागत आज या बुलेटीनमध्ये तीन महत्वाच्या बातम्या घटना आपण पाहणार आहोत त्यातली पहिली म्हणजे नागपुरात एका उच्च शिक्षित तरुणीला चक्क चोरीचं व्यसन लागलं या तरुणीला पोलिसांनी आता अटक केलेली आहे दुसरी घटना आहे नाशिक पासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या खरशेत गावातल्या पाड्यावरची या ठिकाणी महिला आजही पिण्याच्या पाण्याकरता रस्ता नाही म्हणून दर्यांवर बांबू टाकून पाणी वाहत आहेत तर तिसरी घटना आहे धान खरेदी विक्री घोटाळ्याची धान खरेदी विक्री घोटाळ्याप्रकरणी आता चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत नागपुरातलीच बातमी सुरुवातीला आपण बघूया एक उच्च शिक्षित तरुणी चोर असल्याचं समोर आलेलं आहे तिने तर दोन विषयांमध्ये डबल डिग्री घेतलेली आहे पण मैत्रिणीसोबत तिने एकदा चोरी केली आणि त्यानंतर तिची कृत्य बघता तिला चोरीचं व्यसनच जडलंय असं म्हणावं लागेल नागपूरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये महिलांच्या गर्दीत ती शिरते आणि दागिने चोरणे पर्स चोरणे असे उद्योग ती करते तिच्यावर सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये सात गुन्हे तहसील पोलीस स्टेशनमध्ये तेरा गुन्हे गिट्टीखदान पोलीस स्थानकात एक गुन्हा अशा एकूण एकवीस चोरीच्या गुन्ह्यांची आत्तापर्यंत नोंद झालेली आहे सध्या या तरुणीला पोलिसांनी अटक केलेली आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या संपर्कात आहेत तुषार या तरुणीविषयी काय अधिक माहिती मिळते वर्षाची ती आहे कसं काय तिला चोरी करण्याची सवय लागली आणि काय अपडेट मिळत आहे तिच्याकडनं काही माल हस्तगत करण्यात आलाय का धक्का कसा हा संपूर्ण प्रकार आहे पंचवीस वर्षाची तरुणी आहे आणि मागच्या आठ वर्षापासून सातत्याने वेगवेगळ्या भागामध्ये चोरीच्या घटना करत आहे एकवीस नोव्हेंबरला सीतावाडी पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा नोंद झाला होता आणि त्या प्रकरणामध्ये पोलिसांनी तिला पहिल्यांदा अटक केली होती तेव्हा अटक केल्यानंतर तपासामध्ये असं लक्षात आलं की याआधी देखील अनेक घटनांमध्ये चोरी केलेली आहे आणि नंतर दे हळूहळू जेव्हा तपास पुढे गेला तेव्हा असं लक्षात आलं की आतापर्यंत साधारण बावीस गुन्ह्यांमध्ये तर तिच्यावर गुन्हाच दाखल झालेला आहे कारण की तिने कबूल केलं की या या भागामध्ये या चोरीच्या घटना तिने स्वतः केलेल्या आहे या संपूर्ण घटने मध्ये किंवा तपासादरम्यान तिने पोलिसाला जी माहिती दिली की तिने सुरुवात कशी केली तर तिच्या हॉस्टेलवर एक मैत्रीण राहत होती ती चोरी करायची आणि तिने मग जेव्हा हिला चोरीच्या कामामध्ये सोबत घेतलं तर मग हिला देखील चोरीच्या कामामध्ये रुची वाटायला लागली ला आणि ती वेगवेगळ्या घटनेमध्ये चोरीमध्ये सहभागी होऊ लागली या घटनेमध्ये जी तिची सुरुवातीची माहिती नव्हती यांचा सुरुवातीला वाद झाला वाटणीवर नंतर मग त्यांनी वेगवेगळा व्यवसाय सुरू केला सीताब्ठी पोलिसांनी जेव्हा पहिल्यांदा अटक केलं तेव्हा तिला ते असं विचारलं होतं की तू या घटना का करतं तर तिने सांगितलं की मी चांगल्या घरची शिकलेली आहे मला पैशाची गरज नाही पण यामध्ये जो मजा आहे तो एक वेगळा आहे त्यामुळे पोलिसांना असं लक्षात आलं कीला एक मानसिक आजार झाला आहे कुठेतरी एक थ्रील आहे चोरी केल्यानंतर किंवा चोरी करताना एक जे थ्रील अनुभवतो तो एक मनोरुग्न ज्या प्रकारे अनुभवतो त्याप्रकारे ही मुलगी अनुभव अनुभवावी त्यामुळे ही सातत्याने चोरीच्या घटना करत आहे आणि भविष्यात देखील तशीच करत राहणार कारण तिला व्यसन जडलेलं आहे आतापर्यंत सध्या तरी तिने एकवीस घटनेमध्ये कबुली दिली की तिने चोरीच्या मागच्या आठ वर्षाच्या काळामध्ये चोरीच्या घटना केल्या त्यामुळे तिच्याकडनं वीस लाख रुपयाचा सोन्याचा जो माल आहे तो जप्त केलेला आहे जी रोख रक्कम तिने चोरीच्या घटनेमध्ये मिळवली होती ती तिने वेगवेगळ्या शोकसाठी तिने खर्च केलेली आहे आणि ती एकूण सगळी रक्कम ही साधारण पस्तीस ते चाळीस लाखाच्या घरामध्ये आहे या संपूर्ण घटनेनंतर पोलीस देखील चक्रावून गेली आठ वर्षामध्ये फक्त एकवीस घटनेच्या संदर्भात तिने कबुली दिली पण पोलिसांना असा अंदाज आहे की तिने काहीतरी टार्गेट फिक्स केलं असावं आठवड्यातनं एक किंवा पंधरा दिवसातनं एक किंवा महिन्यातनं एक अशा प्रकारे ती चोरीचं चो नियोजन करत असावी आणि चोरीच सातत्याने घटनेमध्ये सहभागी होत असावी हिचं जे टार्गेट होतं ते बाजारपेठेमध्ये जे ग्राहक येतात ते ग्राहक हेरून ती चोरी करत होती म्हणजे ग्राहक खरेदी करताना त्यांच्या साहित्यावर त्यांचं विशेष लक्ष नाही राहत जे वस्तू खरेदी करतात त्याकडे त्यांचा फोकस असतो त्या ते, त्या दरम्यान पुरुषाचं पॉकेट चोरणं किंवा एखाद्या महिलेच्या गळ्यातली गडसुडी ओढणं किंवा एक इतर सोन्याचे दागिने ओढणं अशा प्रकारची घटना करू करू ती आतापर्यंत तिने या चोरीच्या कामामध्ये सक्रियता दाखवली होती या संदर्भात आणखी तपास सुरू आहे या घटनेमध्ये ती हा माल कोण नक्की नक्की हा माल ती कोणाला विकत होती कसा विकत होती या सगळ्या संदर्भात माहिती घेतली जाईल चौकशी केली जाईल आणि किती चोऱ्या अजून तिने केलेल्या आहेत याचीही माहिती उघड होईल पण तुषार खरोखर कमाल आहे डबल एम ए झालेली ही मुलगी आहे चार भाषांवर तिचं प्रभुत्व आहे आणि असं असताना चोरीची तिला सवय लागली इतकंच नव्हे थातुरमातूर चोऱ्या ती करत नव्हती तर वीस लाखांहून अधिक च किमतीचा मुद्देमाल तिच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण बघूयात चोरी करताना रंगे हात पकडून फिर्यादी स्वाती बेदरकर यांचे फिर्यादीवरून अपराध क्रमांक पाचशे सहा अब्बल एकवीस कलम तीनशे एकोणऐंशी पाचशे अकरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची महिला ही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तिचेवर पोस्टे तहसील येथे तेरा पोलीस स्टेशन सीताबर्डीला सात गिट्टी खदानला एक गणेशपेठला एक आणि पोस्टे रामटेक नागपूर ग्रामीण इथे कशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत सदरच्या महिलेस अटक करून तिच्याकडून मुद्देमाल रिकव्हर करण्यात आले आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत आहेत तुषार या आधी सुद्धा कधी तिला पकडलं गेलं होतं का पोलिसांकडून तिची चौकशी झाली होती का गुन्हेगारी पार्श्वभूमी तिची आहे का आणि इतकी उच्च शिक्षित म्हणजे डबल एम ए असून सुद्धा अशा प्रकारचं कृत्य ती करते तर या सगळ्या प्रकरणामध्ये मानसोच्चार तज्ञाची मनोरुग्ण जे असतात त्यांच्यासाठीच्या काउन्सिलरची मदत घेतली जाईल का पोलिसांकडून एकवीस नोव्हेंबरला सीतापढे पोलीस स्टेशनमध्ये पहिला गुन्हा दाखल झालेला होता त्यामध्ये तिला अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर मग सातत्याने पोलिसांचा तपास या प्रकरणामध्ये सुरू होता तर तिने वेगवेगळ्या घटनेने मध्ये चोरी केल्याचं तिनं पोलिस तपासामध्ये सांगितलेलं आहे यामध्ये एक गोष्ट पाहायला मिळते की मानसुकच्या तज्ज्ञांना देखील मी दुपारला विचारलं होतं की नेमकं ही मुलगी उच्च शिक्षित आहे चांगल्या घरची आहे तिला पैशाची गरज आहे पण ती वारंवार का चोऱ्या करतात त्यांचं देखील असं म्हणणं होतं की हा एक मानसिक आजार आहे अनेकांना तो असतो कारण की नुसतं चोऱ्या तर वेगवेगळ्या प्रकारे चिल अनुभव अनुभवायचा माणसाला एक आजार असतो तर तो हा मुलीला जडलेला आहे हो आणि तुषार तुषार पुलिसांकडनं मानसोपचार तज्ञ तिथीला आधी देखील काऊन नक्की तुषार तुझ्याशी बोलते संवाद साधतेच पण तू असाच सोबत बर आता डॉक्टर राजेंद्र बर्वे मानसोपचार तज्ञ सुद्धा जोडले गेलेले आहेत डॉक्टर नागपुरातून ही एक धक्कादायक बातमी आमच्यापर्यंत पोहोचती आहे ही डबल एम ए झालेली मुलगी आहे मराठी आणि इंग्रजीतून तिने एम ए केलेलं आहे चार भाषांवर तिचं प्रभुत्व आहे पण गेली काही वर्ष ती सातत्यानं चोऱ्या करते एकवीस चोर्यांमध्ये तिचं नाव आलंय आणि वीस लाखांहून अधिकचा मुद्देमाल सर तिच्याकडून जप्त केलाय पोलिसांनी तुम्ही हाताळ असणं किंवा चोरी करण्याची सवय असणं याकडे कसं बघता डॉक्टर राजेंद्र डॉक्टर राजेंद्र बर्वे सर आपल्यावर बर जोडले गेलेले आहेत मानसोपचार तज्ज्ञ आहेत ते प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ ज्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की घरात कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण नसताना चणचण नसताना अशा प्रकारे चोरी करणं आणि त्यात थ्रिल अनुभवणं याला काय म्हणायचं हा एक मनोविकार आहे का त्याच्यावर उपचार आहेत का, उपचा का अनेकदा आपण ज्येष्ठांकडून वृद्धांकडून ऐकलं असेल की आमच्या बाजूला अशी हाताळ असलेली लोकं किंवा हाताळ असलेली व्यक्तिमत्व अनेक होती पटकन हाताला काही लागलं की चोरायचं पण चोरीची सवय वेगवेगळ्या घरांमध्ये चोरी, वेग चोरी करणं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी करणं हे एका उच्च शिक्षित मुलीनं तरुणीनं केलेलं आहे पंचवीस वर्षाची ही तरुणी आहे त्यामुळे तिच्याविषयी तिच्या या सवयी म्हणजे हा मनोविकार आहे का या सगळ्याविषयी आपण बोलतो आहोत डॉक्टर राजेंद्र बर्वे मानसोपचार तज्ज्ञ त्यांच्याशी ते आपल्यावर जोडले गेलेले आहेत फक्त त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये परत एकदा तोपर्यंत तुषार यांच्याशी संवाद साधूया तुषार क्षमा करा बोलताना मी तुम्हाला थांबवलं कारण बर्वे सरांशी आपण बोलत होतो तुम्ही म्हणत होता तिच्या मनोविकाराविषयी तिचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही याविषयी मी आज दुपारला जेव्हा काही माणसो जात तज्ज्ञासोबत बोलत होतो तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की लोकांना थ्रील अनुभवण्याची खूप त्यामध्ये उत्सुकता असते किंवा या घटनेमध्ये तसं पाहायला मिळतं की ही मुलगी चांगल्या घरची आहे तिच्या तिला पैशाची गरज नाही शिकली सवरलेली आहे असं असताना देखील ती या मार्गाला गेली त्याचं कारणच ते वाटतं की कुठेतरी तिला आता हे व्यसन जडलेलं आहे हा व्यसन नाही तर एक मानसिक आजार आहे ती जर का एखाद्या महिन्यामध्ये चोरी करत नसेल तिने जर का अगदी काही टार्गेट फिक्स केलं असेल तर ती स्थिर राहू शकत नाही ती वारंवार तिला तिची आतली शक्ती ही तिला प्रेरित करते की तिने चोरी करायला पाहिजे तर हा एक प्रकारे मानसिक आजार आहे ज्या या मुलीला जडलेला आहे महत्वाचा विषय की या घटनेमध्ये तिने पोलिसांना देखील सांगितलं की माझ्याकडे पैसा माझ्या घरी ठीक आहे मी शिक्षित नाही मला नोकरी देखील मिळू शकते पण मला या कामामध्ये जो आनंद आहे तो बाहेर मिळू शकणार नाही आणि तिने असं म्हटलं की अभि अर मुझे इसमें करिअर करणार आहे म्हणजे तिचं जे वाक्य होतं जे तपास अधिकाऱ्याने तिने सांगितलं की यामध्ये मला आणखी खूप पुढे जायचं आहे तर तिने एक प्रकारे चोरींलाच आपलं करिअर बनवलेलं आहे असं देखील तिच्या पोलिसांच्या तपासामध्ये तिच्या बोलण्यातनं पुढे आलेलं आहे एक वेळा तिचं लग्न देखील तुटलेलं आहे की जेव्हा लग्न जोडलं होतं तेव्हा लग्न जो वर पक्ष होता त्यांना कळलं की हिच्यावर अशा प्रकारचे आरोप आहेत ते लग्न देखील तुटलं पण तिला त्या गोष्टीची कसली चिंता नाही तिला चोरीच्या कामामध्येच आनंद आहे आणि तिला अटक झाली नंतर परत बेल मिळाली बेल मिळाल्यानंतर देखील पोलिसांना असा संशय आहे की कदाचित ती चोरीच्या का कामामध्ये सक्रिय असावी एकंदरीतच पोलिसांचा तपास सुरू आहे कारण की आतापर्यंत एकवीस गुन्ह्यांमध्ये तिने कबुली दिलेली आहे आणि आणखी अधिक यापेक्षा जास्त गुन्हे तिने केले असावे मात्र या संदर्भात पोलिसांचा जो तपास आहे किंवा जे काही फिर्यादी असतात त्यांच्या फिर्यादी नंतर कबुली जबाब दिला की मी या या घटनेमध्ये चोरी केलेली आहे किंवा या या लोकांकडनं चोरी केलेली आहे तर निश्चितच तो गुन्ह्यांची संख्या आणखी वाढू शकते पण आपण बघितलं की तहसील पोलीस स्टेशनमध्ये तेरा आणि सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये सात मध्ये हे दोन्ही मार्केट प्लेस चे पोलीस स्टेशन आहे आणि याच प्लेसमध्ये ती चोरी करतात करत होती त्या त्याचं कारण जे होतं की तिने ठरवलं होतं ते सुनियोजित पद्धतीने चोरी करायची की आपल्याला बाजारपेठेमध्ये जायचं आहे बाजारपेठेमध्ये खरेदी करणारे जे ग्राहक असतात त्यांना लक्ष्य करायचंय आणि त्यांच्याच मला हात साफ करायचा आहे नक्की सविस्तर माहिती दिल्याबद्दल तुषार खूप खूप आभार आज आम्ही तुम्हाला जी बातमी दाखवणार आहोत ती बातमी सरकारी योजनांचे कागदी घोडे नाचवणाऱ्या सरकारी बाबूंचं पितळ उघडं करणारी आहे आणि आजही आदिवासी कोणत्या परिस्थितीत जगतोय त्याचं दाहक वास्तव दाखवणारी नाशिक पासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या खरशेत गावातील पाड्यांवरील महिला आजही पिण्याच्या पाण्यासाठी रस्ता नाही म्हणून दर्यांवर बांबू टाकून पाणी वाहून नेतायत पाहुयात न्यूज एटी लोकमतच्या टीमनं मैलभर पायी प्रवास करत केलेला हा स्पेशल रिपोर्ट पाण्यासाठी जीव घेणी कसरत विकासाच्या गप्पा मारणाऱ्या आणि योजना यशस्वी येत असल्याचा दावा करणाऱ्या सरकारी बाबूंच्या डोळ्यात अंजन घालण्याकरता न्यूज एटीन आहेत नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील ही दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत मात्र मनात अनेक प्रश्नही निर्माण करणारी आहेत काहूर माजवणारी आहेत आदिवासी भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता जलजीवन मिशन योजना मोठा गाजाबाजा करत सुरू झाली मात्र ती योजना या महिलांपर्यंत कधी पोहोचलीय का असा प्रश्न हे दृश्य बघितल्यावर नक्कीच उपस्थित होतो मेट्रो सिटी म्हणून ओळख असलेल्या नाशिक पासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर आल्यानंतर हर्सुलच्या परिसरामध्ये अशा प्रकारचं विदारक चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आजही या परिसरातल्या महिलांना केवळ हंडाभर पाण्यासाठी अशा प्रकारची जीवघेणी कसरत करावी आहे आपण दृश्यांमध्ये बघतोय प्रकारे या महिला आपला जीव मुठीत धरून पाणी भरण्यासाठी ह्या पाड्यावरून त्या पाड्यावर जात आहे मात्र या दोन पाड्यांना जोडण्यासाठी साधा रस्ता आणि पूल देखील या ठिकाणी नाही आहे त्यामुळे या महिलांना या बांबूचा आधार घेऊन एका पाड्यावरून दुसऱ्या पाड्यावरती झिऱ्यातून पाणी आणण्यासाठी जावं लागतं ही विदारक आणि दहाक परिस्थिती आहे नाशिकच्या हर्षुल परिसरातली एकूणच जर आपण बघितलं तर महिलांना आजही पाण्यासाठी वनवन करावी लागती आणि जीवघनी कसरत करावी लागते त्यामुळे या महिलांचं दुःख आणि जीव हा इतका सोपा आहे का स्वस्त आहे का असा प्रश्न या व्यवस्थेला विचारावासा वाटतो आजवर आदिवासी वाड्यावस्त्यांच्या नावावर अनेक योजना राबवल्या गेल्या मात्र त्या केवळ कागदावरच राहिल्या त्र्यंबकेश्वरमधील खरशेत या ग्रामपंचायत हद्दीतील पाड्यांवर राहणाऱ्या या महिला शुद्ध पाण्याच्या पाणीसाठी किंवा शुद्ध पिण्याच्या पाण्याकरता आजही झऱ्यांचा सा सहारा घेत आहेत त्याकरता नदी ओलांडावी लागते नदीच्या दोन्ही बाजूंना काळा पाषाण आणि पन्नास ते साठ खोल दरी आहे त्या दरीतून लाकडी बांबू टाकून या महिला दोन हंड्यांच्या बोजावर डोक्यावर घेऊन जीवघेणा प्रवास करतात किंवा कसरत करतात मात्र दुर्दैवानं बांबू गोल फिरला आणि तोल गेला तर हंडाभर पाण्याची किंमत या महिलांना जीवानं मोजावी लागणार आहे हे वास्तव आहे या सगळ्या घडामोडींनंतर बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत कोरोनाची त्रिसूत्री पाळायला विसरू नका कारण आता तर मुंबईतला आकडा दहा हजार पार गेलेला आहे राज्यातला आकडा सुद्धा भयंकर आहे त्यामुळे मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि दिवसभरातल्या न्यूज एटीन लोकमतच्या सगळ्या घडामोडी पाहण्याकरता यूट्यूबला सबस्क्राईब करा फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा इथेच थांबतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत